हिवण्यातील भीमा नदीचा गणेश विसर्जन घाट स्वराज्य मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केला स्वच्छ. गेल्या 10 दिवसाच्या कालावधीत गणेशोत्सव थाटामाटात साजरा करून काल दिनांक ऑक्टोबर 19 रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या घरचे मंडळाचे गणपती गणेश भक्तांनी मोठ्या भक्तिभावाने वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात विसर्जन केले. गणपती विसर्जन करीत असताना नदीकाठी व तळ्यावर नागरिकांनी निर्माल्य तसेच अक्षरशः कचरा देखील विसर्जनाच्या घाटावर अस्ताव्यस्त टाकलेला होता. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात प्रदूषण होऊन दूषित पाणी होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता. राजगुरुनगर येथील किणवे या ठिकाणी विसर्जन घाटावर टाकलेले निर्माल्य व कचरा हे पाहून स्वराज्य मित्र मंडळच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः सर्व एक टेम्पो भरून निर्माल्य व कचरा उचलून परिसर साफ केला. आपले शहर आपणच साफ ठेवले पाहिजे या उद्देशाने व नदी पात्र स्वच्छ करून या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नदीकाठचा सर्व परिसर स्वच्छ करून समाजकार्य केले व इतर तरुणांना एक सामाजिक संदेश दिला. त्यामुळे तरुणांच्या ह्या उपक्रमाचा आदर्श सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे. या समाजकार्याला स्वराज्य मित्र मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र राक्षे, उपाध्यक्ष अमर भाऊ टाटिया, नगरसेवक राहुल आढारी, नगरसेवक शंकर राक्षे, रोहिदास दौंडकर, महेश तांबे, प्रकाश शिंदे, कमलेश टाटिया, सोन्या करपे, वैभव राक्षे, सोन्या राक्षे, राहुल नायकरे, प्रभू नाटेकर उपस्थित होते. स्वराज्य वार्ता साठी कुणाल शिंदे पुणे. देश चालला पुढे बघा अनगलिच्छ शहरे किती दिवस किती दिवस चालायचे हे किती दिवस किती दिवस किती दिवस चालायचे हे किती दिवस. स्वच्छ घराच्या बाहेर कचरा टाकायचा हा किती दिवस. चला उठा तुम्ही एक दिलाने झटकून टाका आता आळस. लाज सोडून साथ देऊन हाता हाताची हो मो चुरस. स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र. स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र. स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र. स्वच्छ राष्ट्र स्वच्छ महाराष्ट्र. धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता.